नमस्कार मित्रांनो, माझे नाव चेतन येणारे। पण सर्वप्रथम मी धनाजी सर व प्रमोद सर यांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढ्या सुंदर स्पर्धा ऑनलाइन भरवल्या। आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो, ह्या काळात अनेकांना वेगवेगळ्या आठवणी येत असतील, अनेकांना अनेक हिरो असतील, प्लेयर्स असतील, ते आपल्या सोशल मीडियावरून वेगवेगळ्या आठवणी, आपल्या जुन्या आठवणी पोस्ट करत आहे। अनेकांना वेगवेगळे आपले जुने प्रसंग आठवत असतील, पण मला आठवतोय तो आमचा राजा, ते म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून छत्रपती शिवाजी महाराज यांचा क्वारंटाईन। बरोबर, माझा हाच तर विषय आहे। अहो महाराज, सगळ्यात पहिला क्वारंटाईन कोणता? ज्यावेळेस महाराज प्रताप गडावर होते 6 महिने, 6 महिने त्यांनी शत्रूला असं भासवलं की जणू ते त्यांना ते अतिशय दुर्बळ आहेत, ते काहीही करू शकत नाहीत 40,000 सैन्य। पण त्याच्या नंतरचं तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे, ज्यावेळेस 6 महिने या शत्रूला त्यांनी हरवण्यासाठी एक मायक्रो प्लॅनिंग केलं आणि त्या प्लॅनिंग द्वारे त्यांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला। हो, असं प्लॅनिंग पाहिजे। म्हणजे हे क्वारंटाईन मध्ये आपण कोरोना विषयी असं काहीतरी प्लॅनिंग करायचं। अहो, ह्या क्वारंटाईनच्या प्लॅनिंग मुळे महाराज 350 वर्ष लक्षात राहिले, असं एवढं सुंदर प्लॅनिंग आमच्या महाराजांचं होतं। त्याचप्रमाणे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी ज्यावेळेस हा क्वारंटाईन संपेल त्यावेळेस भारतीयांनी काय काय करायला हवे याचं प्लॅनिंग आत्तापासूनच सुरू करायला हवे। जसं की फक्त स्वदेशीचाच वापर करणे, आणि ज्याप्रमाणे महाराज 350 वर्षांनंतर सुद्धा आपल्या स्मरणात आहेत, त्याचप्रमाणे भारत अनेक पिढ्यान पिढ्या ह्या जगाच्या इतिहासात लक्षात राहायला हवा। आता क्वारंटाईन नंबर 2, आता बघा बरं का, ज्याप्रमाणे आपल्या स्टेप बाय स्टेप होत्या त्याचप्रमाणे महाराजांच्याही स्टेप बाय स्टेप होत्या। त्याच्यानंतर महाराज ज्यावेळेस पुरंदरचे तहात 23 किल्ले द्यावा लागले आणि ज्यावेळेस ते आग्र्याला त्यांना धोक्याने कैद करण्यात आलं, त्यावेळेस महाराज जवळजवळ 1 नव्हे 2 नव्हे 3 वर्ष, महिने तर मी म्हणतच नाही, 3 वर्ष तिथे राहून त्यांनी प्लॅनिंग केलं। एक क्षण 3 वर्षाचं प्लॅनिंग, पण कशासाठी? त्या एका क्षणासाठी। त्याचप्रमाणे आपल्यालाही काय होतंय थोड्या दिवस घरात बसल्याने, पण असं प्लॅनिंग करायचं की महाराजांप्रमाणे आपण ते प्लॅनिंग करायला हवं। त्यानंतर असं नाही की मध्ये स्टेप बाय स्टेप थोडस जसं लॉकडाऊन उघडलं तसं त्यांचं उघडलं, बरोबर, तर ते नंतर बाहेर आले। पण सलग पुढचे 3 वर्ष त्यांनी एकही किल्ला घेतलेला नाही, बरोबर, म्हणजे 6 वर्ष काहीही केलेलं नाही। पण त्या 3 वर्षात झाडं कुठली, आजूबाजूच्या परिसरातल्या किल्ल्याची झाडं कुठली, किल्ल्याच्या जवळ किती तटबंदी आहे, काय काय आहे, हो, ज्या झाडांपासून त्यांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली त्याचप्रमाणे। आणि नंतर एका वर्षात महाराजांनी 260 किल्ले घेतले, त्याप्रमाणेच भारतानेही करायला हवे, असं प्लॅनिंग करा। क्वारंट तुम्हाला वाटत असेल की आता अहो आता आपण काहीच करू शकत नाही, पण आपण नक्कीच एक छान प्लॅनिंग करू शकतो जे भारताच्या भविष्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल। त्यामुळेच आज आठवतोय मला माझा राजा, आज आठवतोय मला तो सह्याद्री, आणि आज आठवतोय त्या सह्याद्रीवर गरजणारा आमचा थोर शिवबा। एवढंच सांगतो की महाराजांनी ज्याप्रमाणे क्वारंटाईन पाळला त्याचप्रमाणे तुम्हीही पाळाल, आणि सर्वांचे धन्यवाद देतो।